आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. उमरदे ग्रामस्थांना अक्षय तृतीया म्हटलं म्हणजे आनंदाचं भरतं येतं. उमरदे गावाचं जे ग्रामदैवत आहे श्री खंडेरावजी महाराज यांची दरवर्षी यात्रा भरते, परंतु 2 वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा भरलेली नव्हती. त्यामुळे ह्या वर्षाच्या यात्रेमध्ये नागरिकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आजच्या दिवशी उमरदे गावातील रहिवाशांना आणि ग्रामस्थांना एक पर्वणी असते. सर्व ह्या गावातील जेवढे नागरिक आहेत त्यांचे नातेवाईक लांब लांबून उमरदे गावामध्ये येतात, एकमेकांना सहकार्य करतात आणि खंडेराव महाराजांचा उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा करतात. खंडेराव महाराजांचं मंदिर हे फार जुनं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं, हा नवसाला पावणारा देव आहे. खंडेराव महाराजांकडे जोही नवस केला असेल तो नवस आजच्या दिवसाला पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथील पंचक्रोशीतील सर्व लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात. 12 गाड्यांची लांगड इथे भगत दरवर्षी सालाबादाप्रमाणे खेचत असतो. त्या 12 गाड्यात लांगडचं इथं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यांमध्ये फार मोठी उत्सुकता असते. नवसाला पावणारा देव खंडेराव याची यात्रा म्हटली म्हणजे उमरदे ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. लांब लांबून सर्व पाहुणे आलेले असतात, त्यांचा आदरतिथ्य करण्यामध्ये गावकरी फार धन्य असतात. हा नवस मी आजच्या दिवशी असं म्हणतो खंडेरावाला की जे करोनारूपी भस्मासूर आहे त्याला कायमस्वरूपी तू गाडून टाक आणि आमच्या उमरदे गावाला भरभराट आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो, ही आज मी अक्षय तृतीयाच्या दिवशी खंडेरावाला